हॅलो एवरीवन, मी वर्षा, तुम्हा सर्वांचं स्मार्ट रेसिपी मराठीमध्ये स्वागत करते. आज आपण बनवणार आहे भरीत, वांग्याचं भरीत. हे बघा, हे जळगावचे प्रसिद्ध वांगे आहे. यापासून आज आपण भरीत बनवूया. याला लागणारे साहित्य आहे मोहरी एक छोटा चम्मच, हिंग पाव छोटा चम्मच. हिंग घातल्याने काय होतं, भरीत हे पचायला हलकं जातं म्हणून आपण हिंग घालतो. कढीपत्त्याची पाने 10 ते 12, मी ते बारीक कापून घेतलेले आहे. मुलं हे ताटात ना कढीपत्ता हा निवडून काढतात ना, त्याच्यासाठी मी हा बारीक चिरून घालते. शेंगदाणे 2 मोठे चम्मच, माझ्याजवळ भाजलेले होते म्हणून मी भाजलेले शेंगदाणे घेतले. तुमच्याकडे जर रेग्युलर असतील तर तुम्ही ते वापरा. हळद 1/2 छोटा चम्मच, लसूण 10 ते 12 पाकळ्या घ्या, माझ्याजवळ मोठा होता, मी 7 ते 8 पाकळी घेतलेली आहे. मिरची ही मी 12 ते 14 घेतलेल्या आहे, ह्या लोंगी मिरच्या आहे. मीठ स्वादानुसार. कोथिंबीर घेतली आहे गार्निशिंगसाठी. कांदा हे 2 घेतलेले आहे, हे मध्यम आकाराचे कांदे होते, ते बारीक कट करून घेतलेले आहे. ही कांद्याची पाते ही आपण घालूया, यामुळे भरीत छान लागतं. असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी भरीत चांगलंच लागणार आहे. हे कांद्याचे 5-6 कांदे हे मी बारीक कट करून घेतलेले आहे. हे बघा, हे वांगे घेतलेले आहे, हे 300 ते 350 ग्रॅम आहे. वांगे घेताना काय करायचं, वांगे असे चेक करून बघायचे, असं दबला गेलं ना म्हणजे हा वांग बरोबर आहे, यामध्ये बी कमी निघते. आणि वजनाला हलकं घ्यायचं कधी पण वांग. हे बघा, आता आपण हे वांगे आहे ना गॅसवर भाजून घेऊया. त्याआधी आपण ह्या वांग्याची ही साल काढून घेऊया. हे देठ आहे ना, हे देठ काढून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने. आता आपण ह्या वांग्याला तेल लावून घेऊया. तेल लावल्याने वांगे हे चांगले भाजले जातात. आता मी गॅस ऑन करते आणि वांगे भाजते. गॅस हा फुल ठेवायचा आहे आणि वांगे हे चांगले भाजून घ्यायचे. हे बघा, हे गॅसवर जी कढी होती ना आपली, त्यावर मी ही एक बारीक जाळी ठेवलेली आहे आणि मग यावर वांग हे व्यवस्थित बसतं आणि नीट भाजलं जातं. ज्यांना वांगे नाही भाजायचे त्यांनी कढईमध्ये तेल टाकून ते वाफ घेऊन शिजवले तरी चालतात, तरी तुम्हाला भरीत करता येतं. पण जेव्हा आपण भरीत करतो हे असे भाजून जर केलं ना आपण वांगे, तर भरीतची चव ही खूप छान लागते. हे बघा, हे वांग असं व्यवस्थित भाजले गेलेले आहे. आपण ह्याच पद्धतीने आता दुसरं वांग पण भाजून घेऊया. वांगे भाजतात ते तोपर्यंत आपण मिरची आणि लसूण हे तव्यावर भाजून घेऊया. यामध्ये घालते मी थोडंसं तेल आणि लसूण आणि ह्या मिरच्या. एकीकडं आपले वांगे पण भाजले जातात, एकीकडं आपल्या मिरच्या आणि लसूण पण भाजला जातोय. हा लसूण आणि मिरची आपण जेव्हा भाजून टाकतो ना, यामुळे भरताला छान चव लागते एक म्हणून हे मी भाजून घेते तव्यावर. आता मी ह्या मिरच्या आणि लसूण खलबत्त्यामध्ये काढून घेते. तुम्हाला जर खलबत्त्यामध्ये मिरची आणि लसूण हे कुटायचे नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरून घ्या. मिरची आणि लसूण हे थंड होईपर्यंत आपण वांग्याची साल काढून घेऊया. वांग्याची साल ही वांगे गरम असतानाच काढायची आहे, फक्त आपण जेव्हा त्याला गॅसवरनं काढतो ना तेव्हा 2-1 मिनिटांनी आपण ही नंतर साल काढायची. खूप थंड नाही होऊ द्यायचे वांगे. वांगे जर थंड झाले तर साल ही निघणार नाही, ही वांग्याला चिपकून जाईल म्हणून 2-1 मिनिटं थंड करून घ्या वांगे, नंतर लगेच साल काढायला घ्या. या पद्धतीने आपल्याला ही वांग्याची सगळी साल काढून घ्यायची आहे. Thank you.
हे बघा ही पूर्ण साल काढून झाली आहे। नंतर आपण हा देठाचा भाग हा असा कट करून घेऊया। याचे साल काढून झालेली आहे। याच पद्धतीने आपण आता दुसरे वांग्याची पण साल काढून घेऊया। हे बघा वांग्याची साल काढलेली आहे। आता आपण हे चेक करूया, हे खराब तर नाही आहे ना। हे बघा हे चांगले आहे, दिसतंय तुम्हाला। त्याच पद्धतीने मी हे पण चेक करून घेते। आता आपण हे वांगे मॅश करून घेऊया। हे बघा हे वांगे स्मॅश झालेले आहे। आपण आता ह्या मिरची आणि लसूण हे कुटून घेऊया। तुम्हाला जर कुटायचं नसेल खलबत्त्यामध्ये तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरून घ्या, जाडसर ठेवा फक्त। हे कुटून झालेलं आहे खलबत्त्यामध्ये, असे जाडसर मी कुटून घेतलेलं आहे। आता आपण हे भरीतमध्ये घालूया। आता आपण गॅस ऑन करूया। यामध्ये मी तेल टाकते। आता मी पॅनमध्ये 3 मोठे चम्मच तेल टाकलेलं आहे। भरीत म्हटलं थोडंसं तेल जास्तच घ्या, 3-3.5 चम्मच तरी टाका। आता तेल गरम झालेलं आहे, यामध्ये आपण घालूया मोहरी। मोहरी चांगली तडतडली, मोहरी चांगली तडतडली, मग यामध्ये घालूया आपण जिरं, कढीपत्ता, शेंगदाणे। आता आपण हे मिक्स करूया। आता आपण यात ॲड करूया कांदा। याला चांगलं परतवून घ्यायचं आहे आता आपल्याला। एक 3-4 मिनिट आपण हे कांदे चांगले परतवून घेतलेले आहे। आता आपण यामध्ये घालूया मिरची आणि लसूणची जे कुटलं होतं ते मिश्रण घालूया, मिक्स करूया। यामध्ये मी ॲड करते कांद्याच्या 5 चा कांदा, हा पण मिक्स करून घेऊया। यामध्ये घालते हळद आणि हिंग। एक मिनिट झाला आहे। आता आपण यामध्ये घालूया कांद्याची 5, ही पण मिक्स करूया। कांद्याची 5 जर असेल तर टाका, नसेल टाकलं तरी भरीत हे छानच लागणार आहे खायला। कांद्याच्या 5 मुळे काय होतं, भरताची चव आणखी छान लागते। आता आपण यामध्ये घालूया वांगे। मिक्स करूया। यामध्ये घालते मी मीठ स्वादानुसार। आता आपण कमी गॅसवर याला वाफ आणून घेऊया। मी झाकण ठेवते आणि 1-5 मिनिट याची वाफ घेऊन घेऊया। हे बघा 1-3-4 मिनटं वाफ घेतलेली आहे। कसं तेल सुटलं आहे ना भरीतला। आपण आता हे मिक्स करूया। भरीतचा असा छान असा स्मोकी असा मस्त वास येतोय। आपण ते भाजून घेतलं होतं की नाही गॅसवर, यामुळे भरीत आता आपलं रेडी झालेलं आहे।
यावर मी थोड़ी कोथिंबीर ऐड करते। आता अपने भरीत काढून घेऊया। हे बघा आपलं भरीत हे रेडी आहे। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आता हे कसं खाणार ते तुम्ही भाकरी सोबत खा, खूप छान लागतं खायला। भरीत आणि भाकर, बस क्या बात है। चलो मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।